आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल स्टडी इन ऑल इंडिया. सो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे स्टँडर्ड 11 सायन्स याचा सब्जेक्ट मॅथमॅटिक्सचा एक्झाम आहे युनिट टेस्ट सेकंड. तर मी घेऊन आलेलो आहे युनिट टेस्ट सेकंड मॅथमॅटिक्स चॅप्टर 11 सायन्स. तर सध्या तुमची युनिट टेस्ट चालू झाली असेल, तुम्हाला काळजी पडली असेल की आपला पेपर कशाप्रकारे काढला जातो. तर हा पेपर आहे युनिट टेस्ट सेकंडचा. तर तुम्हाला हा संपूर्ण पेपर ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत चला तर व्हिडिओ सुरू करूया. त्यांना इथे आपल्याला टाईम दिला जातो 1.5 तास आणि मार्क्स असतात त्यासाठी 25. तर इथे आपल्याला काहीतरी जनरल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर इथे काय तुम्ही हे वाचायचं आहे. तर द क्वेश्चन्स पेपर इन डिवाइड इनटू 4 सेक्शन. तर 4 सेक्शनमध्ये आपल्याला डिवाइडेड करून दिलेलं आहे. तर हे तुम्हाला वाचायचं आहे. ह्या सूचनेनुसार तुम्हाला संपूर्ण पेपर सोडवायचा आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला हे वाचायचं आहे. तर हे वाचून घेतल्याच्यानंतर पुढील पेपर तुम्हाला सोडवायचा आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला दिलं जातं सेक्शन ए. तर सेक्शन एमध्ये तुम्हाला पहिला क्वेश्चन दिलेला आहे. तर इथे तुम्हाला 2 MCQ विचारले जातात. तर हे तुम्हाला 4 मार्क्ससाठी असतात, म्हणजे 1 MCQ 2 मार्कासाठी. तर तुम्हाला हे जे 2 MCQ आहेत हे तुम्हाला बरोबर लिहायचे आहेत. तर तुम्ही जर हे बरोबर लिहिले तर तुम्हाला 4 मार्क्स आरामात पडून जातील. तर तुम्हाला हे बरोबर लिहायचे आहे MCQ. नीट वाचायचं आहे आणि MCQ बरोबर लिहायचं आहे. तर नंतर दुसरा क्वेश्चन नंबर 2 विचारला आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर इथे तुम्हाला राईट द ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स इज इक्वल टू, तर अशा प्रकारे तुम्हाला दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 2 आपल्याला 2 मार्कासाठी दिलेला आहे, एका क्वेश्चनला 1 मार्क. तर इथे तुम्हाला 2 दिलेले आहेत, 2 लिहायचे आहेत तुम्हाला. तर 2 मार्क तुम्हाला आरामात मिळून जातील. नंतर तुम्हाला सेक्शन बी आहे, अटेम्प्ट एनी 3 ऑफ द फॉलोइंग. तर तुम्हाला ह्या इथे तुम्हाला 1, 2, 3, 4 आणि 5 पैकी तुम्हाला 3 लिहायचे आहेत. तर 1 मार्क म्हणजे 1 क्वेश्चन तुम्हाला 2 मार्कासाठी दिलेला आहे, म्हणजे टोटल तुम्हाला 6 मार्कासाठी हा क्वेश्चन आहे सेक्शन बी. तर इथे तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 विचारलेला आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट अँड पॅरलल टू द लाईन. तर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. तर तुम्हाला त्याचा ॲन्सर लिहायचा आहे. तर नंतर सेक्शन सी विचारला जातो आपल्याला, अटेम्प्ट 3 ऑफ द फॉलोइंग. तर इथे तुम्हाला 9 मार्कासाठी तुम्हाला फक्त 3 लिहायचं आहे 9 मार्कासाठी, म्हणजे 1 तुम्ही जर लिहिलं तर तुम्हाला 3 मार्क मिळून जाईल. तर इथे तुम्हाला दिलेलं आहे 1, 2, 3, 4 आणि 5 पाचपैकी तुम्हाला 3 लिहायचं आहे. 1 तुम्हाला 3 मार्कासाठी दिलेलं आहे. तर तुम्ही जर 1 सोडवलं तर तुम्हाला 3 मार्क मिळून जातील. तर तुम्हाला 5 पैकी कोणतेही 3 सोडवायचे आहे, तुम्ही हे आरामात सोडवू शकता. सेक्शन तुम्हाला शेवटचा डी विचारलेला आहे, अटेम्प्ट एनी 1 ऑफ द फॉलोइंग. तर तुम्हाला इथे 2 दिलेलं आहे, यापैकी तुम्ही कोणते 1 लिहायचं आहे. तर तुम्हाला 1 हे 4 मार्कासाठी दिलेलं आहे. तर तुम्ही या दोन्हीपैकी 1 लिहिलं तर तुम्हाला 4 मार्क आरामात मिळून जातील. तर अशा प्रकारे आजची ही 11 सायन्सची युनिट टेस्ट सेकंड अशा प्रकारे पेपर होता. तर तुम्ही खूप स्टडी करा. तर तुम्हाला मी संपूर्ण पेपरची माहिती दिलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच हेल्पफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.